बघ उडाला नमस्कार मित्रांनो, तर आत्ता मी आहे रामेश्वर मंदिराजवळ। आमच्या गावातलंच मंदिर आहे, वरुळी गावातलं। हे पहा, आणि हे एक स्वयंभू असं मंदिर आहे। तर आज नेमका सोमवार आहे आणि मंदिराला मी जसं नेहमी येतो तसं आज दर्शनाला आलो होतो। त्यातही माझा वाढदिवस, त्यामुळे स्पेशली भेट तर होतेच माझी शंकराशी। आणि आपल्यासोबत जंगम काका आहेत, तर आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया मंदिराची हिस्ट्री, कशाप्रकारे इथे शंकर उत्पन्न झाले। तर काका तुम्ही सांगा जरा आपल्याला। इथे मोठा गवळवाडा होता, गवळवाड्याच्या नंतर त्या गवळीची एक गाय इथे यायची आणि पाना सोडायची। ती गाय दूध देणार, ते गाय ज्यावेळेस पाना सोडायची त्या पिंडीवरती, ह्या पिंडीवरती सोडायची आणि त्यानंतर त्या गायला हे केलान, कुऱ्हाड मारलान। कुऱ्हाड मारल्याच्यानंतर ती गायच्या न बसताना त्या याच्यावरती दगडावरती बसली आणि त्याच्यातून रक्त आलं आणि ते रक्त येऊन त्याच्यातली एक कपडी उडून कुरुंगात गेली आणि कुरुंगात जाऊन तिथे कुरुंगात रामेश्वर तिथे एक निर्माण झाला काय। आणि त्यानंतर कुरुंगात जाऊन तो रामेश्वर आणि एक ह्या रामेश्वर, असे दोन रामेश्वर। आणि त्यानंतर हे जे सर्व ज्यावेळेस 18 जात होती त्या वेळेपासून या रामेश्वर निर्माण झाला। त्यानंतर सावंतवस आले, सावंतवस आल्यानंतर त्यांनी आपलं नंतर हे करून मंदिराची स्थापना करून हे सर्व हे करून व्यवस्थित बांधून सर्व हे करून आज जवळजवळ 200-250 वर्ष जवळजवळ जास्ती काळ गेला। आणि हा एक नंदी आहे, आपण कोरीव तिचं बांधकाम केलेलं आहे, एका दगडाचा नंदी आहे। त्यावेळेस हाती बनवलेला हा नंदी आहे। अच्छा, वाटोळच्या मिस्त्रीने पूर्ण कोरीव काम याच म्हणजे यांत्रिक येणार केलं। अच्छा, हाताने पूर्ण बनवला, टाही नाही, टाकीने बनवलेलं आहे। अच्छा, आणि याच हे जवळजवळ त्यावेळी मला वाटतं 2-2.5 रुपयाचा नंदी आहे। भरपूर तेव्हाचे भरपूर रुपये झाले। आणि असा हा इतिहास आजचा आला। आणि आता पूर्वीचे होते तिरहाटी मग हे होऊन आताचे ला हे जिथे मानकरी येतात, मानकरी येऊन श्रावणी सोमवारी पहिल्या सोमवारी अभिषेक होतो, त्यानंतर महाशिवरात्र, महाशिवरात्रीला आता प्रतिवार्षिक पहिले सावंतच करायचे करायचे आणि गाव आता पण सावंतच आणि सर्व गाव मिळून अभिषेक कार्यक्रम सुरू करतात। आणि ह्याच जे मंदिर तिकडे म्हणाले तुम्ही की कुरुंगामध्ये आहे, तर ते सुद्धा असंच दिसतं शिवलिंग की कसं वेगळं दिसतं तिथे, कसं आहे पद्धतीचं ते मी काय एवढं, तुम्ही पण गेले नाही का तिथे? अच्छा, ठीक आहे। तर मी तुम्हाला पूर्वी एक ट्रेकर जिंदगी या चॅनलवरती टाकला होता राजापूरमधलं दूध पापेश्वरचं, तशीच आपल्या इकडे सुद्धा घटना घडली आहे, पण तिथे थोडी वेगळी घटना होती। इथे तुम्ही जसं की ऐकलं की गायवरती कुऱ्हाड चालवली, पण ती गायीला न बसता ह्या दगडाला बसली आणि तिथेच देव उत्पन्न झाला। तर त्यामुळे ह्या ठिकाणी हे बघा, हे तुम्ही नीट पिंडी पाहू शकता, अशी आहे। जर तुम्ही इकडनं व्यवस्थित आकार पाहिला तर आत्ताच्या घडीला म्हणजे मला जे वाटतं त्याच्यानुसार हा जो इकडे दोन डोळे आणि हे असं पुढे नाक आणि इकडे तोंड असं दिसतं, आणि ह्या ज्या जटा अशा मागे सोडल्यात अशा पद्धतीचे हा भाग दिसतो। पण जो ॲक्च्युअल कुऱ्हाडीचा घाव बसला होता तो ह्या साईडला असा बसला, आणि इकडनं जे उडालंय ते बरोबर आता मी ज्या ठिकाणी बसलोय तर माझ्या मागे या डोंगराच्या पलीकडे कुरंग म्हणून गाव आहे। म्हणजे ह्या गावाच्या वेशीला कोणगे, कुरंग, झरिये आणि पाचल अशा ह्या वेशी लागलेल्या आहेत। तर तिकडच्या साईडला कुरंग गाव आहे, तर त्या गावामध्ये जर मी कधी गेलो तर तुम्हाला ह्याचा पुढचं जे अर्धा भाग उडून गेलेला आहे तर ते नक्कीच दाखवीन। आत्ता सध्या माझ्याकडे वेळ नाही त्याच्यामुळे मी ते दाखवू शकत नाही, पण मी तिकडे गेलो तर तुम्हाला नक्कीच दाखवीन इकडचं रामेश्वर आणि तिकडचं रामेश्वर दोन्ही असे। तर हे शिवलिंग जे आहे
ते पूर्ण खालपर्यंत आहे, म्हणजे हे जमिनीतच आहे, ह्याला कुठून आणून असं बसवलेलं गेलं नाही आहे. आणि ही जी कडा बघताय तुम्ही, तर अशी खालती ओरिजिनल कडा आहे आतमध्ये, आणि त्याच्यावरती हे सिमेंटचं बांधकाम केलं आहे नंतर कालांतराने. मला असं वाटतं की जर ते ओरिजिनल तसंच ठेवलं असतं तर जरा छान वाटलं असतं बघायला, म्हणजे ओरिजिनल स्वरूप आपल्याला पाहता आलं असतं. आता ह्या सगळ्या टाईल्स वगैरे बसवल्या गेल्या, पण ओरिजिनल स्वरूप आपल्याकडे फोटोसुद्धा अवेलेबल नाही आहे त्याचा. तर आत्ता जे काही आहे ते अशाच पद्धतीचं आहे. आणि ह्या ठिकाणी मी जेव्हा लॉकडाऊनला होतो तेव्हा इकडे थांबलो होतो, अडकलो होतो म्हणजे जसं काही, तर त्यावेळी मी इथे बघितलं होतं की प्रचंड गर्दी होती सोमवारची, श्रावणी सोमवारी, त्यामुळे मी स्वतः संध्याकाळचं येऊन दर्शन घेतलं होतं त्यावेळेला. तर अशा प्रकारचं हे आमच्या गावातलं स्वयंभू आणि पुरातन असं मंदिर आहे रामेश्वराचं. आणि इकडनं मी जर कधी गेलो तर नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन कुरंग गावातलं रामेश्वर मंदिर. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये, आणि जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय हिंद.